आजच्या पत्रकार परिषदेचा विषय असा होता की जे आम्ही पालकमंत्री जिल्हाधिकारी खासदार आमदार ह्या सगळ्यांनी मिळून शिवो SP की आम्हाला ही साखळी तोडायची आहे आणि त्यासाठी का आपल्याला लॉकडाऊन करायचं आहे तर त्याप्रमाणे लॉकडाऊन जनतेने स्वीकारलं सगळ्या व्यापाऱ्यांनी स्वीकारलं आणि जी काय मध्ये चर्चा चालू होती लॉकडाऊन कसं होतं आहे काय होतं ते बघतो तर थोडक्यात आज मी जी काय पत्रकार परिषद घेतलेली आहे ते अलिबाग आपल्या जिल्ह्याच्या संपूर्ण जनतेचे आभार मानण्यासाठी आणि प्रशासनाचे की यांनी आम्ही जे काही करत होतो ह्याच्यामध्ये चुकीचं काय होतं हे खरं म्हणजे दाखवायला पाहिजे होतं कोणीतरी परंतु ते जर नव्हतं तर आम्ही करतोय तर सगळ्या जनतेसाठी करतोय की एकट्या वैयक्तिक कोणासाठी करतोय अशातला भाग नव्हता परंतु ठीक आहे जनतेचा आभार मानत असताना पण अजूनही कोरोना ज्या पद्धतीने चाललेलं आहे त्यावरती आपल्याला मात करायची आणि त्यासाठी खरं म्हणजे आज मी पत्रकार परिषद बोलवले की जे आपल्या महाड पोलादपूरसाठी एक कोविड हॉस्पिटल असावं त्याची व्यवस्था महाड MIDCमध्ये KSFच्या बिल्डिंग आहेत रेस्ट हाऊस आहे तिथं आपण करतो आहे त्यामधल्या तिथल्या काही कंपनीवाल्यांनी मदत करायचं ठरवलेलं आहे काही MMAवाल्यांनी तिथली सगळी व्यवस्था करायचं ठरवलेलं आहे प्राण मी स्वतः आणि तिथले ते MMAचे अध्यक्ष पाटारे ह्या सगळ्यांनी जाऊन आम्ही तिथं पाहणी केली त्या बिल्डिंगची पाहणी केली आणि त्याचं काम पण सुरू झालेलं आहे येत्या 8 ते 10 दिवसामध्ये हे हॉस्पिटल चालू होईल अशा प्रकारची आम्ही तिथे व्यवस्था करतो परंतु आता स्वतःच कंपन्या पुढे यायला लागलेल्या आहेत की आपण चेकिंग करूया आणि टेस्टिंगमध्ये जे काय आढळतील ते आढळतील त्याप्रमाणे त्यांनी सुरुवात केलेली आहे आज मी त्यांना सगळ्यांना आव्हान करणार आहे की त्यांच्या सही त्यांच्या घर कुटुंबियांना पण तुम्ही त्यांची टेस्ट करा की जेणेकरून तुमच्या कंपनीत कामाला आला आणि तो लागून घराला तिथं बाधा येऊ नये त्यासाठी त्यांनी घरच्यांची पण आणि त्यांची पण टेस्टिंग करावी आणि मग ती केल्यानंतर जर तो आढळला तर त्याला त्याची राहण्याची व्यवस्था MIDCच्या लोकांनी कारखानदारांनी करावी ही आमची त्यांना खास करून विनंती राहील की त्यांना त्यांच्या घरच्यांना बाधित होता कामा नये अशा प्रकारे कारखानदारांनी जबाबदारी घ्यावी याच्या विचारात अशासाठी आहोत की जे दुकानदार व्यापारी वर्ग हे सगळ्यांनी विनंती केलेली आहे तर आम्ही बोला हरकत नाही आहे आम्ही लॉकडाऊन कमी करू पण जनता लोक तुमच्याकडे यायला पाहिजेत ती नाही आली तर तुम्ही समजायचं काय आहे ते परंतु आम्ही जनतेला आव्हान केलेलं होतं लॉकडाऊन का असावा हा एकट्या भरसेटसाठी किंवा इतर कोणासाठी नाही आहे हा सगळ्यांसाठी आहे आणि त्याचा अर्थ असा आहे की जे आत्ता जी काय कोरोनाची संख्या वाढत चाललेली आहे त्याच्यामुळे हा विचार करावा लागला आता मध्ये आपण सगळी सूट दिली होती पण तेव्हा काय एवढ्या प्रकारात वाढले नव्हते आपल्याकडे महाडला पोलादपूरला माणगावला श्रीवर्धन म्हसळा तळा रोहा पेन एवढे काय पेशंट वाढले नव्हते अलिबाग पण आता तिकडे वाढायला लागले पूर्वी फक्त महानगरपालिका पनवेललाच जास्त पेशंट होते मग नेमकं आम्ही जो विचार केला तो चुकीचा काय होता हा मुद्दा आहे तरीही आम्ही तो थोडा कालावधी कमी करून कशी दुकान लाईन सुरू ठेवून लोकांच्या काय अडचणी होऊ नयेत त्यासाठी आमचा विचार आहे आमच्या पालकमंत्री आमचे जिल्हाधिकारी खासदार आम्ही आमदार आम्ही सगळ्यांनी तो विचार करून ठरवलं की बाबा थोडं लोकांना पाठीपुढं सरकू द्या हरकत नाही आहे मागच्या वेळेला महाडच्याच व्यापारी लोकांनी येऊन आम्हाला सांगितलं विनंती केली मी होतो प्रांत होते DYSP होते आम्ही सगळेच होतो पोलिसांना की बोलले काही करा तहसीलदार होते BDO होते की यांना की लॉकडाऊन करा महाड शहर बंद करा भले बाकी कुठं चालू असेल पण महाड शहर बंद करा स्वयंस्फूर्तीने त्यावेळेला 7 दिवस बंद केलं होतं तेव्हा कुठं स्वतःच ते आले होते ना मग आम्ही जे काय बोलतो आहे ते सांगतो आहे ते सगळ्या जनतेच्या हितासाठी दुकानं उघडली का गर्दी मोठ्या प्रमाणात होती ती होऊ नये तर त्यांना सांगितलं तुम्ही डिस्टन्सिंगचं पालन करा विषय संपला तुमच्या दुकानात 10 गिऱ्हाईक आले तर 10 टोकाला उभे करा ते एकेकाला दिलं त्यांना जाऊ द्या एकेकाला देऊन जाऊ द्या पण तुम्ही 10 लोक एकदम जवळ आलात का तुमचे पाळणूक होणार नाही आणि त्यातनं एखादा कोण लागलेला असला तर तो त्या 8-10 लोकांना बाधित करून टाकेल ते 8-10 लोक त्यांच्या घरी बाधित करतील म्हणून आम्ही